हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण जे क्वेश्चन्स सोडून पाहणार आहोत ते आहेत पेज नंबर 49 वरचे. तुमचा टेक्स्टबुक जर जवळ असेल तर ते टेक्स्टबुकवरती काढून ठेवलं तरी चालेल. सेम असेच आणि हेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 49 वर मिळणार आहेत. तर हे सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, याचं मीनिंग समजून घेतल्याशिवाय तुम्हाला यातला एकही प्रश्न सोडवता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नांचं मीनिंग म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या आणि मगच ते प्रश्न सोडवायला लागा. तर पहिल्यांदा सुरुवात करूया, प्रश्न समजून घेऊया आपण आणि मग कसा सोडवायचा ते पाहूया. प्रश्न काय आहे पहा, मी या ठिकाणी लिहिलेलं आहे नोटबुकमध्ये, तुम्ही जसं नोटबुकमध्ये लिहिता तसं. रोहन स्पेंट रुपीज 27,658 फॉर परचेसिंग कम्प्युटर्स. हा जो रोहन होता त्याने 27,658 रुपये कम्प्युटर खरेदी करण्यासाठी खर्च केले अँड रुपीज 16,478 ऑन अ प्रिंटर अँड स्कॅनर. आणि प्रिंटर आणि स्कॅनर खरेदी करण्यासाठी त्याने 16,478 रुपये खर्च केले. पुढे काय झालं, पॅकिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द गुड्स कॉस्ट एक्स्ट्रा. आणि हे पैसे जेवढे खर्च केले त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा त्याला काय खर्च करावा लागला, त्या कॉम्प्युटर प्रिंटर आणि स्कॅनरचं पॅकिंग आणि ते त्याच्या घरापर्यंत आणण्यासाठी जे ट्रान्सपोर्टिंग म्हणजे वाहतूक करावी लागली त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे खर्च करावे लागले. रोहन स्पेंट टोटल ऑफ रुपीज 47,000. हाऊ मच डीड ही स्पेंट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट. तर कॉम्प्युटर प्रिंटर स्कॅनर आणि ट्रान्सपोर्टिंगसाठी त्याला टोटल 47,000 रुपये खर्च करावे लागले. तर आपल्याला विचारलेलं आहे पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टसाठी किती पैसे खर्च झाले. तर मित्रांनो, या ठिकाणी याच 47,000 काय काय आहे, कॉम्प्युटरची कॉस्ट आहे, प्रिंटर स्कॅनरची कॉस्ट आहे आणि पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टची कॉस्ट आहे. त्यापैकी आपल्याला एक तर दोन तर दिलेले आहेत, कॉम्प्युटर आणि प्रिंटरची कॉस्ट तर आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय शोधायचे आहे, फक्त ट्रान्सपोर्टिंगची कॉस्ट शोधायची आहे. मग ती कशी शोधणार, या 47,000 या दोघांची किंमत आपण वजा केली की आपल्याला काय मिळणार आहे, ट्रान्सपोर्टिंगसाठी आलेला खर्च आपल्याला मिळणार आहे. पण मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या दोघांचे ॲडिशन करावे लागणार आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूया सम ऑफ कॉस्ट ऑफ प्रिंटर स्कॅनर अँड कम्प्युटर. बरोबर, तर कॉम्प्युटरची कॉस्ट काय किती आहे पहा, फॉर परचेसिंग कॉम्प्युटर म्हणजे 27,658 ही कॉम्प्युटरची कॉस्ट आहे. आणि प्रिंटर स्कॅनरची कॉस्ट किती आहे, 16,478. याचं काय करायचं आहे, आपल्याला ॲडिशन करायचे आहे. आणि ह्यांचं जे उत्तर येईल ते काय करायचं आहे, आपल्याला टोटल कॉस्टमधून मायनस करायचं आहे. टोटल कॉस्ट किती आहे, 47,000. 8 + 8 = 16, 7 + 5 = 12, 12 + 1 = 13, कॅरी ओवर 1, 6 + 4 = 10 अँड 10 + 1 = 11, कॅरी ओवर 1, 7 + 6 = 13, 13 + 1 = 14, कॅरी ओवर 1, 1 + 2 = 3, 3 + 1 = 4. किती आली टोटल, कॉम्प्युटर आणि प्रिंटर स्कॅनरसाठी त्याने एकूण किती खर्च केला, 44,136. बरोबर, आता काय करायचं आहे, आपल्याला जे टोटल कॉस्ट आहे 47,000 त्याच्यातून हे मायनस केलं की ट्रान्सपोर्टसाठी जेवढा खर्च केला होता ते आपल्याला मिळणार आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूया सबट्रॅक्टिंग the cost of printer scanner and computer from total cost. बरोबर, total expenditure म्हणूया, एकूण खर्च जो आहे त्याला एक total expenditure म्हणूया. म्हणजे जो एक्सपेंडिचरचा अर्थ होतो खर्च. टोटल खर्च किती होता त्याचा मित्रांनो, 47,000.
या ठिकाणी 47,000 लिहून घेऊया आणि त्या 47,000 मधून काय मायनस करायचं आहे आपल्याला प्रिंटर स्कॅनरसाठी झालेला एवढा एकूण खर्च आहे तो मायनस करूया 44,136 बरोबर. आता मायनस करूया या ठिकाणी 0,0,0 आहे 0 पेक्षा 6 ग्रेटर आहे आपल्याला बॉरो करावा लागणार आहे 1 हातचा घ्यावा लागणार आहे मग या ठिकाणी 1 घेतला इथे उरले 6 इथे झाले 10 10 मधून 1 इकडे आला इथे उरला 9 पुन्हा इथे झाले 10 10 मधून 1 इकडे आला इथे उरला 9 पुन्हा इथे झाले 10. आता 10 - 6 - 4 9 - 3 - 6 9 - 1 - 8 6 - 4 - 2 4 - 4 - 0 मग एवढा जो खर्च आहे तो कशावर झालेला आहे ट्रान्सपोर्टिंगवर झालेला आहे कशावर झालेला आहे ट्रान्सपोर्टिंगवर पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टिंगवर एवढा खर्च झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये हा ट्रान्सपोर्टचा खर्च मिळवला तर किती येणार आहे 47,000 येणार आहे. मग आपण फायनल स्टेटमेंट म्हणायचं ही स्पेंट 2,864 रुपीज ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीने हे ॲन्सर सोडवायचं आहे. ओके आता आपण पुढे पाहूया अशाच प्रकारचे प्रश्न आहेत सर्व पण ते व्यवस्थित समजून घ्यावे लागणार आहेत आपल्याला. पुढे क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. इन अ नर्सरी देअर वेअर 32,140 सॅपलिंग्स म्हणजे एक नर्सरी आहे की जिथं रोपटी तयार केली जातात झाडांची सॅपलिंग्स त्या ठिकाणी किती रोपटी आहेत 32,140 तिथं रोपटी तयार केलेली आहेत त्यापैकी 12,789 वेअर मँगो सॅपलिंग्स मँगोची सॅपलिंग्स किती आहेत 12,789 अँड 10,423 वेअर टिक सॅपलिंग्स त्यानंतर टिक म्हणजे सागाची किती आहेत रोपटी 10,423 हाऊ मेनी अदर सॅपलिंग्स वेअर देअर तर इतर प्रकारची किती सॅपलिंग्स आहेत ते आपल्याला शोधावं लागणार आहे. तर मित्रांनो थोडंसं आपण मागच्या गणितापेक्षा इथे एक्स्ट्रा लिहूया मागच्या गणितामध्ये सुद्धा असं वापरलं तरी चालेल. तर पाहूया आपण पहिल्यांदा म्हणूया नंबर ऑफ मँगो सॅपलिंग्स किती आहेत मँगो सॅपलिंग्स 12,789 इथे म्हणूया नंबर ऑफ टिक सॅपलिंग्स नंबर ऑफ टिक सॅपलिंग्स किती आहेत 10,423 बरोबर. अदर सॅपलिंग्स आपल्याला माहीत नाहीत बरोबर म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क देऊया आणि टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स एकूण सॅपलिंग्स किती आहेत या ठिकाणी दिलंय 32,140 बरोबर. मग आता याचा ॲन्सर आपल्याला कसं मिळणार आहे अदर सॅपलिंग्स किती आहेत त्याचं. मित्रांनो मँगो सॅपलिंगमध्ये टिक सॅपलिंग ॲड केले आणि ते ह्या टोटल सॅपलिंग्समधून मायनस केले तर उरणारे सॅपलिंग्स कोणते असतील ट्रोपटी कोणते असतील अदर सॅपलिंग्स इतर प्रकारचे असतील. मग आपण काय करूया या ठिकाणी म्हणूया सम ऑफ नंबर ऑफ मँगो अँड टिक सॅपलिंग्स आता या दोघांची बेरीज करूया मँगो सॅपलिंग्स किती होती 12,789 टिक सॅपलिंग्स किती होती 10,423 ॲडिशन करूया सम म्हणजे बेरीज 9 + 3 - 12 8 + 2 - 10 10 + 1 - 11 कॅरी ओवर 1 7 + 4 - 11 11 + 1 - 12 कॅरी ओवर 1 2 + 1 - 3 1 + 1 - 2 म्हणजे मँगो आणि टिक ह्या दोघांची सॅपलिंग्स मिळून किती आहेत 23,212 मग आता काय करायचं हा जो 23,212 नंबर आहे तो 32,000 जो टोटल नंबर आहे सॅपलिंगचा
त्याच्यातून मायनस केला की जे उरतील ती इतर सॅपलिंग्ज असणार आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणूया सबट्रॅक्टिंग नंबर ऑफ मँगो अँड टीक सॅपलिंग्स फ्रॉम टोटल नंबर ऑफ सॅपलिंग्स. पहा आता टोटल नंबर किती होता, 32,140. मग या ठिकाणी आपण लिहूया 32,140. मँगो आणि टिकची एकूण मिळून किती होती, 23,212. आणि आता हे मायनस करूया, झिरोपेक्षा टू ग्रेटर आहे, हातचा घेतला या ठिकाणी बॉरो केला, 110 झाले, इथं उरले 3, 10 - 2 - 8 बरोबर. पुढे इथे 3 - 1 - 2 या ठिकाणी 1 आहे 2 आहे, 1 पेक्षा 2 ग्रेटर आहे, बॉरो केला 1, हातचा घेतला, इथं उरला 1, इथे झाली 11, 11 - 2 - 9, इथे 1 पेक्षा 3 ग्रेटर आहे, इथे कॅरी, बॉरो केला 1, हातचा घेतला, इथं उरला 2, 11 - 3, 11 - 3 केल्यावर येतात 8, 2 - 2 - 0 किती आला आन्सर, 8,928. मग जी अदर सॅपलिंग्ज आहेत, इतर प्रकारची रोपटे आहेत, ते किती आहेत, 8,928. मग या ठिकाणी आपण आन्सर लिहायचं आहे द नंबर ऑफ अदर सॅपलिंग्ज इज 8,928. आणि हे अदर सॅपलिंग्स म्हणजे इतर प्रकारची झाडं आहेत रोपटी त्या ठिकाणी. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर थ्री. नोटबुकमध्ये लिहिलेले आहेत सगळे क्वेश्चन्स, पहा काय आहे क्वेश्चन नंबर थ्री. द सिटिंग कॅपॅसिटी ऑफ अ प्लेग्राउंड इज 20,750. इफ देअर वेअर 8,500 वुमेन and 11,200 men present for a function, how many seats remained vacant? तर एक प्लेग्राउंड आहे, खेळाचं मैदान आहे किंवा स्टेडियम आहे असं म्हणा, त्या ठिकाणी टोटल कॅपॅसिटी किती आहे, किती सीट्स आहेत त्या ठिकाणी, 20,750 सीट्स आहेत. आणि खेळ चालू असताना 8,500 वुमेन म्हणजे स्त्रिया आल्या, तेवढ्या लेडीज आल्या, 11,200 मेन म्हणजे 11,200 पुरुष आले खेळ पाहण्यासाठी, आणि बाकीच्या ज्या सीट्स होत्या त्या वॅकंट म्हणजे रिकाम्या राहिल्या. तर आपल्याला विचारलेलं आहे किती सीट्स रिकाम्या राहिल्या. मागच्या गणितासारखंच करायचं आहे, या ठिकाणी म्हणूया नंबर ऑफ मेन, पुरुष किती आले, किती आले पुरुष, पहा या ठिकाणी म्हटलं 11,200. नंबर ऑफ वुमन किती आले, स्त्रिया 8,500 बरोबर. टोटल कॅपॅसिटी किती आहे, टोटल कॅपॅसिटी किती आहे, किती आहे टोटल कॅपॅसिटी दिलं इथं, 20,750. आणि आपल्याला विचारलेलं आहे वॅकंट सीट्स म्हणजे सीट किती रिकामे राहिले, बरोबर, ते आपल्याला माहीत नाही, क्वेश्चन मार्क दिला आपण त्या ठिकाणी बरोबर. आता मग आपण कसं शोधायचं हे, या ठिकाणी म्हणूया या दोघांचे ॲडिशन करावं लागेल, मेन आणि वुमेन या दोघांचे ॲडिशन करायची, जे आन्सर येईल ते टोटल कॅपॅसिटीमधून मायनस करायचं, मग तेवढे सीट रिकाम्या राहिल्या, एवढ्या सीटवर हे एवढे बसले आणि टोटलमधून हे मायनस केले की आपल्याला वॅकंट म्हणजे रिकाम्या सीट किती आहेत ते मिळणार आहेत. तर पहा आपण या ठिकाणी म्हणूया सम ऑफ नंबर्स ऑफ नंबर ऑफ मेन अँड वुमन, या दोघांची बेरीज करूया, 11,200 बरोबर मायनस 8,500 युनिट्स प्लेसपासून लिहित जाऊया, प्लस करायचं आहे, प्लस मायनस नाही, प्लस करायचं आहे, लक्षात घ्या, 0 + 0 = 0, 0 + 0 = 0, 2 + 5 = 7, 8 + 1 = 9, 1 चा 1 तसाच घेतला बरोबर.
म्हणजे टू त्या ठिकाणी किती लोक आले होते खेळ पाहण्यासाठी? 19,700, बरोबर। मग आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग म्हणूया, टोटल कॅपॅसिटीतून हे नंबर मायनस केला तर उरलेले सीट्स मिळतील आपल्याला। सबट्रॅक्टिंग नंबर ऑफ मेन अँड वुमेन, मेन अँड वुमन फ्रॉम टोटल कॅपॅसिटी, बरोबर। आता टोटल कॅपॅसिटी किती होती पहा, 20,750। आता या ठिकाणी मायनस करायचं आहे, काय मायनस करायचं आहे, या ठिकाणी स्त्री आणि पुरुष मिळून किती होते एवढे 19,700, ते मायनस करू या ठिकाणी। 0 - 0 = 0, 5 - 0 = 5, 7 - 7 = 0, 0 > 9 > 1, 1 - 10 उरला या ठिकाणी, तो 1 उरला, 10 - 9 = 1, 1 - 1 = 0। म्हणजे एवढ्या टोटल कॅपॅसिटीमध्ये मधून आपण ही स्त्री आणि पुरुष उपस्थित असलेले लोकांची संख्या मायनस केली तर रिकाम्या सीट किती होत्या, 1,050। मग आपण फायनल स्टेटमेंट लिहायचं आहे, नंबर ऑफ वॅकंट सीट्स इज 1,050। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आता पुढे क्वेश्चन नंबर 4, राम भाऊ हॅड ₹15,000, ही बॉट फॉडर वर्थ ₹8,570 अँड अदर ॲनिमल फीड वर्थ ₹4,950, हाऊ मच मनी डीड ही हॅव लेफ्ट। आता पहा, हे जे रामभाऊ होते त्याच्याकडे एकूण ₹15,000 होते, त्यापैकी त्यांनी काय केलं, जनावरांचं खाद्य आणलं ₹8,570, आणि दुसरं ॲनिमल फीड आणलं, जनावरांचा चारा आणला, तो आणला ₹4,950, आणि मग आपल्याला म्हटलेलं आहे एवढा खर्च केल्यानंतर हाऊ मच मनी डीड ही हॅव लेफ्ट, तर त्यांच्याकडं किती पैसे उरले हे आपल्याला शोधायचं आहे। आता आपण या ठिकाणी म्हणूया कॉस्ट ऑफ फॉडर, फॉडर किती रुपयांचं आणलं त्यांनी, ₹8,570। नंतर म्हणूया कॉस्ट ऑफ अदर ॲनिमल फीड, किती रुपयाला आणलं, अदर ॲनिमल फीड किती रुपयांना आणलं त्यांनी, ₹4,950, बरोबर। मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, आणि आपल्याला काय म्हणूया, टोटल मनी दिलेला आहे की नाही, टोटल मनी म्हणूया या ठिकाणी किती होती, 15,000 रुपीज, 15,000, बरोबर। आणि लेफ्ट मनी, उरलेले पैसे आपल्याला माहिती आहेत का, नाही, मग या ठिकाणी क्वेश्चन मार्क देऊया। आता पहा, मग आपण पहिल्यांदा काय करूया, की एकूण किती खर्च झाला तो काढूया। या ठिकाणी आपण म्हणूया टोटल एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, टोटल एक्सपेंडिचर फॉर फॉडर अँड ॲनिमल फीड, ह्या दोघांचे ॲडिशन करूया, फॉडरसाठीचे एवढे, ॲनिमल फीडसाठीचे एवढे 8,570, आणि याच्यासाठी होते 4,950, यांचे प्लस करूया, ॲडिशन करूया, बरोबर। 0 + 0 = 0, 7 + 5 = 12, कॅरी ओवर 1, 9 + 5 = 14, 14 + 1 = 15, 8 + 1 = 9, 9 + 4 = 13, एकूण किती खर्च झाला त्यांचा, 13,520, बरोबर। मग या ठिकाणी आता उरलेले पैसे आपल्याला शोधायचे आहेत, मग आपण काय करणार आहोत, म्हणणार आहोत सबट्रॅक्टिंग टोटल एक्सपेंडिचर, एकूण खर्च एवढा झाला आहे त्यांचा, एक्सपेंडिचर फ्रॉम टोटल मनी, एकूण जे पैसे होते त्यांच्याकडं
त्यांच्यातून हा एक्सपेंडिचर खर्च करणार मायनस करणार आहोत आपण. टोटल मनी होती 13,520 खर्च झाला, मग उरले किती ते मायनस करूया. 0 - 0 = 0. इथं 0 - 2 होत नाही आहे. आपण इकडून बॉरो केला पण इथे उरले 4, इथे घेतला इथे झाले 10, इथं 1 घेतला इथं उरले 9, इथं झाले 10. 10 - 2 = 8. 9 - 5 = 4. 4 - 3 = 1. आणि 1 - 1 = 0. मग त्यांच्याकडे किती पैसे उरले? 1480. मग आपण या ठिकाणी म्हणूया रुपीज 1480 लेफ्ट विथ रामभाऊ. रामभाऊंकडे 1480 रुपीज उरले असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया. मी पहिल्यांदा क्वेश्चन वाचतो, त्याचा मीनिंग समजावून सांगतोय आणि मग आपण सोडवणार आहोत. तर आता पाहूया क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे, ललिताबेन डोनेटेड रुपीज 75,000 टू अ हॉस्पिटल. ललिताबेन ज्या होत्या त्यांनी काय केले, 75,000 रुपीज एका हॉस्पिटलला डोनेट केले म्हणजे दान दिले. रुपीज 47,500 वेअर यूज फॉर इक्विपमेंट. तर त्या हॉस्पिटलने काय केलं, 47,500 रुपीज काय केले, साहित्य खरेदी करण्यासाठी वापरले. अँड रुपीज 18,240 वेअर यूज फॉर मेडिसिन्स. आणि 18,240 रुपीज काय केले, मेडिसिन्स म्हणजे औषधांसाठी वापरले. हाऊ मच मनी स्टील रिमेन्स. तर आता किती पैसे उरले, तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी काय लिहिणार आहोत, एकूण पैसे किती दिले होते ते लिहिणार आहोत. मग या ठिकाणी म्हणूया टोटल मनी. तर मित्रांनो टोटल मनी किती होती, रुपीज 75,000. आता म्हणूया यूज्ड फॉर इक्विपमेंट. इक्विपमेंटसाठी किती पैसे वापरले ते लिहूया. किती वापरले, रुपीज 47,500 इक्विपमेंट म्हणजे साहित्य खरेदी करण्यासाठी वापरले. त्यानंतर अजून कायसाठी वापरले, मेडिसिनसाठी. मग या ठिकाणी म्हणूया यूज्ड फॉर मेडिसिन्स. मेडिसिन्स रुपीज किती आहेत, 18,240 बरोबर. आता आपल्याला काय शोधायचं आहे, हाऊ मच मनी स्टील रिमेन, रिमेनिंग मनी म्हणजे उरलेले पैसे शोधायचे आहे. मग मी या ठिकाणी लिहितोय रिमेनिंग मनी. रिमेनिंग मनी किती आहे, रिमेनिंग मनी पहा, रिमेनिंग मनी किती आहे आपल्याला माहीत नाही, ती शोधायची आहे. मग पहिल्यांदा काय करणार आहोत, आपण इक्विपमेंट आणि जे मेडिसिन आहे त्याची कॉस्ट बेरीज करणार आहोत त्याची. आणि टोटल जे आहे, मग टोटल जी मनी आहे, एकूण जे पैसे आहेत त्याच्यातून या दोघांची कॉस्ट एकत्र करून काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. मग या दोघांची कॉस्ट एकत्र करायची असेल किंमत, तर आपल्याला त्याचे ॲडिशन करावी लागेल. मग आपण लिहिणार या ठिकाणी सम ऑफ कॉस्ट ऑफ इक्विपमेंट्स अँड मेडिसिन्स बरोबर. मग आता ॲडिशन करायची, किती आहे, 47,500 इक्विपमेंटसाठी घेतले होते प्लस 18,240 कशासाठी घेतले होते, मेडिसिनसाठी वापरले बरोबर की नाही, हे इक्विपमेंटसाठी आणि हे मेडिसिनसाठी वापरले. 0 + 0 = 0 0 + 4 = 4 5 + 2 = 7 8 + 7 = 15 कॅरी ओवर 1 4 + 1 = 5 5 + 1 = 6. मी पटकन ॲडिशन केलेलं आहे, इतक्या पटकन तुम्हाला सुद्धा जमलं पाहिजे बाळांनो. आता पुढे काय करणार आहोत, ही जी कॉस्ट आहे ही कशाची आहे, मेडिसिन आणि इक्विपमेंटची मिळून कॉस्ट आहे ही. आपण काय करणार आहोत, टोटल जी मनी आहे त्याच्यातून ही कॉस्ट मायनस करणार आहोत. मग या ठिकाणी आपण म्हणणार सबट्रॅक्टिंग कॉस्ट ऑफ इक्विपमेंट्स अँड
मेडिसिन्स फ्रॉम टोटल मनी, तो टोटल मनी मधून हे माइनस करायचे आहे। आता टोटल मनी किती होती मित्रांनो, 75,000 होते बरोबर, त्याच्यातून आपल्याला 65,740 माइनस करायचे आहेत बरोबर, ह्या दोघांची आलेली। आता या ठिकाणी 0 प्लस 0 0, आता 0 प्लस 4 होऊ शकत नाही, 0 पेक्षा 4 बिगर आहे म्हणून आपण या ठिकाणाहून इथे 0च आहे, बॉरो करायला गेलो तर इकडून घेणार, 4 झाले इथं, इथे झाले 10, 10 मधून 1 इकडे आला, इथे झाले 9, इथे झाले 10। मग आता 10 मधून 4 मायनस केला 6 उरले, 9 मधून 7 मायनस केला 2 उरले, आता 4 पेक्षा 5 ग्रेटर आहे, पुन्हा 1 घेतला इकडे आणि इथे उरले 6, 14 मायनस 5 9, 6 मायनस 6 0, म्हणजे काय झाले 9,260 रुपीज उरलेले आहेत। टोटल होते 75,000, यातले 65,740 खर्च झाले म्हणजे कमी झाले, उरले रुपीज 9,260। मग आपण फायनल स्टेटमेंट लिहिणार, रिमेनिंग मनी इज रुपीज 9,260। अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता आणि ही या पद्धतीने यातील सगळे क्वेश्चन संपलेले आहेत। थँक्यू।